हेलो स्टूडेंट्स, आज हम क्लास 7 मराठी की लेख इस कविता के लाइंस का मीनिंग देखने वाले हैं। नेत्री है अस्मिता जोगदंड चांदने। क्वेश्चन है ओळींचा अर्थ लिहा। फर्स्ट क्वेश्चन है लेख तांबड कुंदन, लेख हिरव गोंदण, लेख झाड़ाची पालवी, लेख हड़ाच चंदन। इसका मीनिंग है मुलगी घरात असणे किती आनंददायी असते। हे सांगताना कवयित्री म्हणतात माझी मुलगी जणू तांबडे लाल रत्न आहे, ती कायम लखलखणारे हिरवे गोंदण आहे, नुकतीच झाडाला फुटलेली पालवी आहे, घरासाठी झिजणारे सुगंधित चंदन आहे। यहाँ कुछ और लाइन्स दिए हुए हैं, इसके मीनिंग्स भी हम देखते हैं। लेख असता मनाची सारी काळजी मिटते, लेख असता घराची रोज समयी पेटते। इन लाइन्स का मीनिंग देखते हैं। कवयित्री म्हणतात, यहाँ कवयित्री की स्पेलिंग रॉन्ग हुई है। कवयित्री म्हणतात माझी लेख माझ्या मनात सतत असते, तेव्हा माझी सगळी चिंता मिटते, ती जेव्हा रोज घरात असते तेव्हा घरभर प्रकाश पडतो। नेक्स्ट क्वेश्चन है लेख नसता घरात आस लागते उरास, वेळी जागीच थांबते आणि मन ही उदास। इन लाइन्स की मीनिंग है कवयित्री म्हणतात माझी मुलगी जेव्हा घरात नसते तेव्हा माझ्या मनाला तिची ओढ लागते, वेळ थांबल्यासारखी वाटते व माझे मन उदास होते। नेक्स्ट लाइन्स है अशी चिमणी बोलकी साऱ्या घरात हसते, थोडी रागावले तर मग रुसून बसते। इन लाइन्स का मीनिंग है कवयित्री म्हणतात चिमणीची चिवचिव असावी तशी माझी लेख साऱ्या घरभर हसत खेळत बोलत राहते, ते पाहून मला आनंद होतो, पण मी जरा देखील तिच्यावर रागावले की ती मग रुसून बसते। नेक्स्ट व्हिडिओ में हम मराठी के किसी और चैप्टर के क्वेश्चन्स और आंसर्स देखेंगे।